नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगण मध्ये आपलं खूप खूप स्वागत। रसिक हो, मी दरवेळीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने तुम्हाला भेटत असतो, मुलाखतींच्या निमित्ताने भेटत असतो। परंतु रसिक हो, आज अत्यंत वेगळं कारण आहे तुमच्याशी मी संवाद साधण्याचं। तुम्हाला मी एक आधी एक गोष्ट दाखवणार आहे आणि नंतर मग मी तुमच्याशी बोलणार आहे। तर चला, मी तुम्हाला काय दाखवतोय ते बघा आधी। तर ढँटॅडॅन हे बघा, तुम्हाला कळलंच असेल यूट्यूब। आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की तारांगण आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यांनी 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा नुकताच पार केला। आणि त्याच्यासाठी आम्हाला यूट्यूबकडून हे सिल्वर बटन आलेलं आहे। त्यामुळं तुम्हाला कल्पना आली असेल की हा किती आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी। खरं तर हे तारांगणचं यश फक्त तारांगणचं नाही आहे, कारण तुमच्यामुळं, तुम्ही जे सबस्क्रायबर प्रेक्षक आहात, तुमच्यामुळं हे शक्य झालंय। आणि मी हे आता अनव्हील करतो, कारण मला आता इतकी उत्सुकता लागली आहे हे बटन तुम्हाला दाखवण्याची। तर मी हे तुम्हाला बटन दाखवतो आता आधी काय आहे, कारण ह्या बटनासाठीच, याचसाठी केला होता अट्टा असं आपण म्हणतो, तसंच काहीतरी आता हे आहे। तर मी हे आता अनबॉक्स करतोय आणि काय आपल्याला कशा पद्धतीचं हे बटन आहे। तर एकदम छानपैकी हे पॅक करून आमच्यापर्यंत बटन आलेलं आहे। आणि हे बटन मिळवण्यासाठी जी उत्सुकता आहे किंवा ते बघण्याची जी उत्सुकता आहे, तर ती वाव। तर हे आधी पत्रही आहे, तर हे पत्र मी तुम्हाला सांगणारच आहे। तर त्याच्या आधी हे बटन बघा। सो दिस इज द बटन, सिल्वर बटन प्रेझेंटेड टू तारांगण फॉर पासिंग 1,00,000 सबस्क्रायबर यूट्यूब। ओफ, सो इतकं सुंदर हे सिल्वर बटन आहे, त्यामुळं आपल्यापैकी जे जे यूट्यूबवर आहेत त्यांना ह्या सिल्वर बटनचं महत्व किती आहे हे कळेल। आणि तेवढंच एक सुंदर पत्रही आम्हाला यूट्यूबकडून आलेलं आहे। यूट्यूबचे जे नील मोहन CEO आहेत त्यांच्याकडून हे पत्र आहे। आणि हे पत्र त्यांनी 1,00,000 सबस्क्रायबर्स आहे, आणि ह्याची जी प्रेक्षक पहिली ओळ आहे ना ती फार महत्वाची आहे। डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर असा त्यांनी प्रश्न विचारलाय। आणि मला खरंच हे आता ही पहिली ओळ वाचताना मला माझे सुरुवातीचे दिवस आठवले, म्हणजे ह्या यूट्यूब सुरू करण्याच्या, साधारण जो कोविडच्या आधीचा काळ होता म्हणजे 2019 डिसेंबर असेल त्यावेळी आम्ही आमच्या ह्या चॅनलला सुरुवात केली। आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी कोविड सुरू झाला, सगळं जगच ठप्प झालं, त्यामुळे तुम्हालाही कल्पना आहे आपली फिल्म इंडस्ट्री सुद्धा थांबली, कोणच कुठं जात नव्हतं। अशा वेळी काय करायचं हा मोठा प्रश्न होता, कारण यूट्यूबला कॉन्टेंट जनरेट केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही। तर आम्ही पहिला उपक्रम त्यावेळी असा केला की त्यावेळी सगळेच घरी होते आपल्या, तर आम्ही तारांगण सितारे हा उपक्रम केला। म्हणजे हा सितारे असा उपक्रम होता की जे तुमच्यातला जो चांगला कलाकार आहे त्याला तुम्ही बाहेर आणा, तर आम्ही लोकांना गायला, वादन करायला, काही तुमचे जोक्स सांगायला, कविता सादर करायला आवाहन केलं। आणि मला रसिको आनंद वाटतो की ह्या तारांगण उपक्रमामध्ये कोविडच्या काळात 3 महिन्यामध्ये तब्बल 250 अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि आपली कला सादर केली। तर तेव्हापासून आपल्या ह्या चॅनलची सुरुवात झाली, भरभराट झाली, आणि त्याच्यानंतर तर मग आमचं चॅनल धावतच होतं। आणि मला तुम्हाला सांगायला आनंद याच्यासाठी वाटतो की मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या ज्या घडामोडी असतात त्याचं कव्हरेज आम्ही तारांगणवर दाखवतो। एवढंच नव्हे तर खूप वेगवेगळ्या मुलाखती आम्ही तुमच्यासमोर आणतो, त्यामुळे आत्तापर्यंत जवळपास 500 ते 1,000 मुलाखती आम्ही तारांगणवर घेतल्या असतील। आणि त्या तुम्हाला आवडल्यामुळंच तुम्ही आम्हाला एवढं प्रेम दिलंय आणि आज आम्ही इथंपर्यंतचा सगळा हा प्रवास गाठलाय। त्यामुळे मी सर्वप्रथम आधी धन्यवाद तुम्हाला देतो, कारण तुम्ही बघितल्यामुळं, तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं आमचा एवढा नंबर वाढलेला आहे। आणि त्याच्यानंतर मी आभार मानेन ते आम्ही, मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात विविध कार्यक्रम होत असतात, त्याच्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं जातं, तर त्या PRO चे मी आभार मानेन। त्याच्यानंतर माझे जे व्हिडिओ शूट करत असतात ते माझे छायाचित्रकार मंडळींची मोठी टीम आहे, तर त्यांचे माझे, आमचे एक बिपिन कुलकर्णी नावाचे छायाचित्रकार आहेत, ते असतात माझ्याबरोबर, बरेच जण असतात।
मी आता मला सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत, पण खूप जणांची आमची टीम आहे आणि त्या सगळ्यांमुळं आम्ही चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणतोय. त्यामुळं आमच्या छायाचित्रकारांचा यात सहभाग आहे, त्याच्यानंतर प्रेक्षकांचा तर मी उल्लेख केलाच आहे. मी आणखी एका गोष्टीचा बॅकएंडला उल्लेख करीन, माझ्या कुटुंबियांचा यात मोठा सहभाग आहे, कारण त्यांच्या पाठिंब्यामुळं मी सतत हे इतकं काम करत असतो. मला वाटतं की यूट्यूब ही खूप मोठी उपलब्धी आहे. आणि मी आणखीन एक मुद्दा तुम्हाला मुद्दाम सांगेन, कारण माझ्या करिअरला जवळपास आता 30 वर्ष झाली आणि माझं जे सगळं सुरुवातीचं करिअर होतं हे प्रिंट मीडियामधलं होतं, त्यामुळं प्रिंट टू डिजिटल मीडियम प्रवास करणं हे सोपं नव्हतं. कारण ह्या तंत्राशी जुळवून घेणं, या तंत्राचे बारकावे शिकणं हे फार महत्त्वाचं होतं. आणि तुम्हालाही कल्पना आहे की आपल्याकडे यूट्यूबचे असे क्लासेस नाही आहेत, शास्त्रोक्त पद्धतीने कोणी शिकवत नाही तुम्हाला, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी इंटरनेटवरून शिकत गेलो. आणि मुळात लोकांना काय हवं आहे, लोकांची आवड कुठं आहे, लोकांना कशा प्रकारचा कॉन्टेंट हवा आहे ह्याचा मी आधी आढावा घेतला आणि नंतर प्रत्येक तंत्र मी शिकत गेलो. त्यामुळे मला वाटतं की जे जर्नालिझम करणारी मुलं आहेत त्यांनाही मला हेच सांगायचं आहे की तुमचा बेस चांगला पाहिजे. कारण जर तुम्ही तारांगणचे व्हिडिओ बघत असाल तर तारांगणची शीर्षकं खूप छान असतात. तर मला वाटतं की जे आम्ही हार्डकोर जर्नालिझम केलेलं आहे त्याचा हा खूप फायदा होतोय, कारण तुमचा पाया जर पक्का असेल तर मग तुम्ही ही अशी सिल्वर बटणासारखी मोठी इमारत त्याच्यावर उभारू शकता. पण मला पुन्हा एकदा इथे एक सांगायचं आहे, ही सुरुवात आहे. यूट्यूबचं बटन, सिल्वर बटन मिळालंच म्हणजे सगळं मिळालं असं नाही आहे, कारण तुमचं मनोरंजन करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्यापुढे तुमचं मनोरंजन आम्ही सुरूच ठेवू. त्यामुळे तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ज्यांनी कुणी आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते सबस्क्राईब करा आणि तारांगणच्या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या आणि असाच आम्हाला सपोर्ट करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्व टीमचे आभार, धन्यवाद. आणि यूट्यूबलाही एवढं सुंदर सिल्वर बटन आम्हाला पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. भेटू पुन्हा.